अगाय मी तुला काय सांगितलं वारा मिसळीची भाजी बनवायला सांगितलं का तू कायला बोल सका सका माझ्या मागं तुझा बाप राणात गेला त्याला भाकर देऊ दे तुला बारा मिसळीचं कालवण करून देते किती तू खाणार आहेस दोन्ही दोन्ही हाताला दिवा लावतील ती मी बघल दम जरा मला देऊ दे भाकर त्याला काय तर जिबाळ उग आपलं गपवत बसत नाही का नाही तुला करून किती खातोस ते मग बघन तू सांगन तुला नरद्यात होते त्याच्या पालत पाडू तेवढंच येते आपल्याला दुसरं काय येतंय का मग कधून येईल नाही तर काय होईल आता तुझी एकच घाई असती माणसाच्या महाग माणूस करायला तरी त्याला दिसतय का भूक लागली मला आता खायच्या ठेचा तोंडाला पाणी सुटायचं चोरती चोरण शिरजोर ती सारखा शिरजोरच आहे आमच्यावर भाकरी केलंस का केले तर ठेसा भाकर ती मला खायला पटकन लय वाशी आला नाही खमून घेऊ आधी देऊ दे तिकडे बापारा पुन्हा बस खात करवी आरामशीर तुझ्या काय हाता फिता नाही धरले कोणी येतो छिंडून फिरून येतो छिंडून फिरून की माणसाच्या महागाच लागतोच काय वाटतंय की तुला तुम्ही का आता तुला बारा मिसळीचं कालवण आता देते करून खायला हे का आता ह्या उसावरल्या शेंगा चिरायच्या पुन्हा ही गाजर ही बोर ही तर ही वांगे ही तंबाटी एवढं हे टाकायचं त्याच्यात उलस मीठ लसूण जिरी मोहरी हळद तेल टाकून फोडणी द्यायची आणि शिजवून चांगलं हा घे ना जानू काय करायली की जानू सोलायली की बिया की मला चांगल्या बिया आहेत हा बिया लय पूर्ण होणे लागतात बघ ना तर लय दिल्या ग त्या बाईनं शेंगा चांगल्या नाही दिल्या निबर दिल्या बघ जाऊ दे मानाला असतंय ही संक्रांतीचं एक एक घास खायचं असतंय सवासनी बायानं आज संक्रांतीचं म्हणून हे करायचं असतंय हे बघ आता ही वांग हे चिरायचं तर ही वांग टाकायचं तर वांग चिरल्यावर लसूण लसूण सोलायचं सोला की सगळं सोलायचं असतंय ना हो लसूण सोलाय लागले तर ही तंबाट हे बघ आता इकडे बघ हे पाणी टाकून खळखळ धुवायचं ते काढून मस्त घ्यायचं प्लेटी मधी मग आता माय हाय तर खाऊन बी घे आणि बघून बी घेन बोलून बी लाव घे बर लय तुला गालील करून दोन्ही दोन्ही हाताने बी खातील तू पुन्हा तिच्या हातच बायकोच्या म्हणूनच धावते ना तुला सगळं करून सगळं धावायचं धुरलं यायला लागलाय धुराला लावा कुठंतरी काहीतरी आता धुराला काय लावायचं कुठंतरी काहीतरी तर त्याला बसवावं लागतो एखादा पै फिप तवा मग ती धूर जातो या बर हा ती बी सांगायची का हा मग आता नग का सांगायचं तुला सांगते तुला भोळा साळा देवाचा मुरुळा आहे जरा म्हणून तुला सगळं सांगावं लागतं या भोळा माणूस आहे तो हे बघ आता कढई ठेवली या तेल टाकायचं ढणढणा जळ लावायचा आणि त्याच्यात पुन्हा कार्यक्रम लावायचा हे त्याच्यात जिरी टाकायची अंकलाची बायको आल्यावर अंकला दोन्ही दोन्ही हाताने चारेन ग आता तिथं काय बघायचं बघ की आपण चारायला लागला आता बघू की तिथं कसं दोन्ही दोन्ही हाताने खाताय तर आता माज तिथं उतरत आहे का हित उतरत आहे कसं करते असं असं करते का ते बघू की आता मी बी बघते की तिथं टाकलं आता हे बघ आम्हाला हे सांगतो तेवढं
नमस्कार मित्रांनो, आज भोगी आणि भोगीचे आईने सकाळीच भाजी केलेली, पण हे तुम्हाला फक्त खास रेसिपी दाखवण्यासाठी मी डबल भाजी केली आणि फोडीच केलेली मुद्दामून तुम्हाला खास दाखवण्यासाठी। तर सगळ्यांना भोगीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच प्रेम राहू द्या, लाईक फॉलो सपोर्ट करायला विसरू नका। सगळ्यांना आय लव्ह यू, आय लव्ह यू। हे सगळे ओके चला, कसं बोलते बोल कि हात ताटला म्हणतो तर काय तुझ्या हाताला ताटाय झालं या लागेल झालं रावले का आता का नाही धुन सगळं भरून आणा टपामध्ये चला धुवायला। आता आई हाव का मग तू येऊ नको धुवायला बाळा, आता उन्हाच्या कारण धुवायचं म्हणले की आई हा तापाली पुन्हा अजून औषध प्यायचंय एवढे उचला ही व्यवसायला उद्याचं वाण करायचं असतंय मला, तुझे पाटल्या बसवायचे आई तुला। हा मग कधी बसवते तुझ्या पाटल्या? तुझ्या पाटल्या धुवून आल्यावर, धुणं धुवून आल्यावर। कोळसा कुठं आहे?